कधी अर्थमार्गी म्हणताय. ऐका एक मिनिट, साहजिकच आहे की लोकसभेचे पडघम आता जवळपास माजायला लागलेले आहेत आणि माझ्या माहितीप्रमाणे कदाचित निवडणुका 30 एप्रिलच्या आत करतील, कारण त्यानं कोणीतरी सांगितलंय की त्या आधी केलं तर तुमचं काहीतरी ठीक होईल, 30 एप्रिल पर्यंत रिझल्ट लागला पाहिजे असं कोणीतरी त्यानं सांगितलं असं माझ्या कानावर आलं, मला माहित नाही. पण जागा वाटप आमच्या महाविकास आघाडीचा सुरळीत होईल आणि राष्ट्रवादी आणि आमची बोलणी व्यवस्थित चाललेली आहे, झालेली आहे. जवळपास काँग्रेसची सुद्धा जेव्हा इंडियाची बैठक दिल्लीमध्ये झाली तेव्हा मी स्वतः माझ्यासोबत संजय कोण होते खरगेजी आणि राहुलजींशी बोललेलो आहोत. दिल्लीमध्ये आमची बैठक होईल आणि सगळं सुरळीत होईल. इकडे ज्या काही बातम्या येत आहेत त्याच्याकडे कोणी लक्ष देऊ नका, कारण तसे कोणताही निरोप मला त्यांच्या श्रेष्ठींकडनं आलेला नाही. मला त्याच्याबद्दल माझ्याकडनं आघाडीमध्ये बिघाडी मी होऊ देणार नाही आणि म्हणून मी कोण काय बोलतो याच्याकडे लक्ष न देता जोपर्यंत काँग्रेसचे जे प्रमुख अध्यक्ष आहेत त्यांचे प्रमुख नेते आहेत ते जोपर्यंत आमच्याशी बोलत नाही तोपर्यंत मी याच्यावरती किंवा माझ्याकडनं कोणी याच्यावरती भाष्य करणार नाही. मैंने मराठी में की, मैं हिंदी में दोहराता हूँ, सब कुछ अच्छा चल रहा है और जब इंडिया की मीटिंग 19 तारीख को हुई थी दिल्ली में उसी वक्त मैं मेरे साथ संजय जी भी थे, हमने खड़गे साहब से बात की है, राहुल जी से बात की है और ये तय हुआ है कि जो भी कुछ बात करनी है हम दिल्ली में करेंगे और इसीलिए आज तक किसी ने ऊपर से उनके जो शीर्ष नेता है उनके यहाँ से कोई ऐसा संदेश आया नहीं कि ऐसे होगा वैसे होगा और इसलिए कोई किसी को कुछ कहना है कहने दो, हमारी ओर से उसके ऊपर कोई टीका टिप्पणी नहीं करेगी. दिल्ली में कहीं ना कहीं ये तय हुआ है, आप ठीक है आप भी नहीं थे मैं भी नहीं थे, जो थे वो अगर जब मुझे बताएंगे जो मतलब उनके शीर्ष नेता तो ही मैं बात मानू ना. वंचित बरोबर सुद्धा आमची बोलणी सुरू आहे आणि मला वाटतं 1-2 दिवसांमध्ये संजय तुम्ही आणि शिवसेनेचे 1-2 नेते वंचितचे नेते आमचा प्रयत्न असा आहे की काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना आणि वंचित अशी एकत्रित एक बैठक आम्ही करण्याचा आमचा प्रयत्न. वेगळा फॉर्म्युला म्हणतात 12-12-12 नाही असा कुठे माझ्याकडे फॉर्म्युला आलेला नाही, त्याच्यामुळे जे काय आहे ते प्रत्यक्ष भेटून मी आणि ते बोलत नाही तोपर्यंत मी त्याच्यावरती बोलणं योग्य. एनसीपी बरोबरचा जवळपास प्रश्न आमचा सुटलेला आहे, त्याच्यामुळे मला खात्री आहे की सगळ्यांच्या डोळ्यासमोर ह्या देशाची एक चिंता आहे, देश वाचला पाहिजे, लोकशाही वाचवली पाहिजे आणि तिच्यासाठी सगळेजण एकत्र आलेत. मला वाटतं याच्यामध्ये कोणी कितीही काही वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केला तरी काही फरक पडणार नाही. मुंबईमध्ये घाण झालेली आहे आणि ती साफ करण्याची गरज आहे असं मुख्यमंत्री एका वेळी बोलले होते आणि खूप घाण झालेली आहे, आता ठाण्यामध्ये स्वच्छता करतात नाही, खूप घाण झालेली आहे कारण गेले 1.5-2 वर्ष प्रशासकीय कारभार सुरू आहे, त्याच्यामुळे सगळी जी काही घाण चालली आहे भ्रष्टाचाराची ती साफ करावीच लागेल. आणि त्या उलट मी आज वृत्तपत्रात बातमी वाचून मला धक्का बसला, शिवसेनेने 500 फुटापर्यंतचा जो मालमत्ता कर रद्द केला तो एक भाग आणि आता महापालिकेकडनं 15-40% अधिक अधिभारानी मालमत्ता कर वसूल केला जातोय. ही सगळी जी काही घाण आहे ती मुंबईकरांना साफ करावीच लागेल.